तुम्ही अशी कितीतरी जाती आहात कि की मंडल कमिशननं जाती आरक्षणात ओबीसीच्या घातल्याच्या नंतर तुम्ही त्या पोट जाती म्हणून अनेक जाती घातल्यात की त्याचा सुद्धा नाही hmm. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का का होत नाही बाकीच्यांना जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तुम्ही काही बागवान समाज असताना अनेक समाज आहेत एकाचच नाव घेण्यापेक्षा हो व्यवसायावर आधारित दिलं मरा विदर्भातल्या मराठा बांधवांना कुणबी शेती करतायत म्हणून दिलं काय अडचण आहे तुम्हाला तु, म्हणताय की या सगळ्यांना त्यांचा मागासलेपण न तपासता दिलं गेलं अनेक ठिकाणी मराठ्यांमध्ये कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटी बेटी व्यवहार आहेत हे सगळे पुरावे असताना तुम्ही म्हणताय की तरी पण मराठ्यांचा मागासलेपण सिद्ध होत नाही कोणाला सिद्ध करायचं नाही कोण असे आहेत सरकारमध्ये की ज्यांना हे द्यायचं नाही म्हणजे काय कोण असे मराठा आरक्षणाच्या मुळावर उठलेले लोक आहेत पंच्याहत्तर वर्षात जेवढे सत्तर बसलेत हे सगळेच आहेत आतापर्यंतचे आजच्या तारखेपर्यंत बहुतांश तारखेपर्यंतचे असून आमचा उपयोग नाही आमचे कपडे फाटूस लढायची वेळ आली तुम्ही मी असून काय उपयोग आहे आमच्या आमच्या पोरांचे मुड दे पडायला लागले तर मी असून काय उपयोग आहे आमचं एक टक्के ते आई आईबापाचं वाटळ होऊन जाते पुरस्वप्नात त्या लेकरांच्या भविष्याचं सुद्धा पूर्ण वाटोळ होऊन जाते तुम्ही मी असून काय करायचंय आम्हाला तुम्ही एवढ्याले मोठाले असून जर आमच्यावरती ही वेळ येते सगळे निकष पार केलेले असून सुद्धा तरी तुम्ही आरक्षण देत नाहीत नेमकं तुमचं मनच काय आम्हाला नाही देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ज्यावेळेला आरक्षण दिलं गेलं होतं आणि ते जेव्हा आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टानं त्यावेळेला ट्रिपल टेस्ट करण्याची भूमिका घेतली होती की तुम्ही जे मागासले पण तपासले त्याची जी मेथड आहे किंवा एक सायंटिफिक मेथड लागते ती मेथड नाही आहे ती त्यामुळे हे मागासले पण सिद्ध होत नाही आहे त्यांनी ट्रिपल टेस्टची मागणी केली होती की ट्रिपल टेस्ट करा आणि त्या माध्यमातून तुम्ही सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण सिद्ध करा सुरुवातीला काही काळ फारस झाला ट्रिपल टेस्टसाठी पाणी वगैरे सर्वेक्षण वगैरे झाली नंतर ते सगळं थंड बसत्यात गेलं तुम्हाला असं वाटत नाही आहे का आपण चुकीच्या मार्गाने जातो आहे आपल्याला हे थोडं सायंटिफिक मेथडने सरकारला या मार्गावर आणलं पाहिजे जरी ट्रिपल टेस्ट झाली मागासले पण सिद्ध करण्याचे योग्य ते निकष सरकारनं फॉलो केले आणि त्या माध्यमातून जर एक डेटा उभा राहिला तर तो कोर्टात टिकू शकेल असं असताना आपण सभा घेतो आहे त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय मराठा समाजाची मागणी पण आहे कुठेतरी एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं आहे मनोज जरांगेंच्या नेत रूपानं त्याबद्दल कौतुक आहे पण कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही का हे थोडं आता सायंटिफिक मेथडनी आपण पुढे नेलं पाहिजे एक शास्त्रोक्त पद्धतीनं एक डेटा उभा करण्यासाठी मागासले पण सिद्ध करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि स्वतःचा थिंक टँक तुमचा सरकारसोबत काम केलं पाहिजे नाही हे शास्त्रोक्त पद्धतीनेच हे आमची मागणी ती आता आम्ही बरोबर रस्त्यावर आहेत कारण ते मागासले पण सिद्ध करणं केलं तरी तुम्ही देत नाहीत दीड वर्ष आरक्षण मागासले पण सिद्ध झालं म्हणूनच होतं तेच वर कोर्टानं जे निर्णय दिला त्याचा तर आम्ही आदरच केलाय पण तुमचे मागाशलेपणाचे निकष काय आहेत हे आम्हाला कळायला तयार नाहीत काय निकष आहेत तुमचे ते मागाशले पण सिद्ध करायसाठी एकतर तुम्ही पूर्ण अहवाल वाचत नाही तो पण कोर्टात घेऊन एकतर तुम्हाला वेळ नसतो व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमात आणि आम्हाला आता ते सगळं कळून चुकलेलं आहे तुम्ही आम्हाला असं मोगम आंदोलन करतो असं समजू नका आता आम्हाला तुमचे सगळे डाउफीस आता लक्षात आलेले आहेत तुम्ही मागासले पण सिद्ध केलेलं असताना तुम्ही देऊ शकत नाहीत